निसर्गामध्ये ताज्या होतात. नाही हे नाही झालं तयार, आपण दुसरं ट्राय करू. हे बघा हे काढताच क्षणी तयार झालंय. सेम नागोबा. नमस्कार मित्रांनो, मी सिद्धी आमरे द सिद्धी शोमध्ये तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते. आणि आज मी तुमच्या सगळ्यांसाठी कोकणातील एक रम्य संध्याकाळ घेऊन आलेली आहे. तर आपण हा लॉग बघणार आहोत आणि संध्याकाळी मी माझ्या गावामध्ये फिरायला जाणार आहे. सो त्या गोष्टीचा हा लॉग आहे. तुम्ही शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला ही संध्याकाळ आवडेल. पण त्या अगोदर सर्वप्रथम मी तुमच्या सगळ्यांची माफी मागते, कारण का गेला महिनाभर मी एकही व्हिडिओ पोस्ट केला नव्हता बिकॉज ऑफ द सम पर्सनल रिझन्स. पण आता तुमच्यासाठी मी डेली व्हिडिओज घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. आणि जर ही कोकणातील रम्य संध्याकाळ तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि प्लीज हे व्ह्यूज आणि ही संध्याकाळ तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका. तर चालू करूया आजचा हा लॉक. तर मित्रांनो, ही आहे आमची गावातली मुंबई. म्हणजे एक प्रकारे मुंबईसारखं झालं आहे आता इकडे सगळं. आपण जे पहिला लॉक केला होता धरणावरील मासे पकडणीचा, त्याची लिंक मी खाली देते. तर त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की जे डॅम झालं आहे तिकडे आम्ही पूर्वी राहायचो. आणि आता हे नवीन पुनर्वसन झालं आहे जिथे आम्ही सगळ्यांनी नवीन घरं बांधलेली आहेत. हे ते नवीन पुनर्वसन. आणि जर तुम्ही ती व्हिडिओ बघितली नसेल तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. गोष्ट धरणावरील चंडीच्या माशांची. या व्हिडिओमध्ये मी ते डॅम दाखवलेलं आहे जिथं आमच्या सगळ्यांची जुनी घरं होती. आणि ही या लॉगमध्ये मी तुम्हाला नवीन पुनर्वसन दाखवणार आहे जिथे आमच्या सगळ्यांचं नवीन, जिथे आम्ही सगळ्यांनी नवीन घरं बांधलेली आहेत. निसर्गाच्या सान्निध्यातून फिरत असताना संध्याकाळचा हा संध्याकाळचं हे वातावरण आणि निसर्गात आलेली विविध रंगांची फुलं अगदी मनाला भारावून टाकत असतात. ही फुलं बघून आहे ना मनाला अतिशय आनंद होतो. त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी देखील नक्कीच संध्याकाळचं एकदा तरी दिवसातून बाहेर चालायला जात जा. तुमच्या मैत्रिणीसोबत जा, मित्रासोबत जा. तुम्हाला नक्कीच आवडेल निसर्गातलं हे वातावरण, निसर्गातलं हे क्लायमेट बघून मन अगदी शांत होतं. दिवसाभराचा सगळा ताणतणाव जो असतो ना तो निघून जातो. आणि ह्या सीझन मध्ये येणारी ही काही फुलं असतात ती मी तुम्हाला दाखवते. ह्या सीझनमध्ये प्रामुख्याने येणारी ही कुरडूची फुलं, जी गावामध्ये रस्त्याने चालत असताना रस्त्याच्या चहूबाजूंनी असतात. आणि ह्यांच्याकडे बघून अशी जी डोलत असतात ना, त्यांच्याकडे बघून मन अगदी मनाला अगदी हसण्यासारखं येतं. मनावर चेहऱ्यावरती अतिशय सुंदर असं हास्य निर्माण होतं. आणि त्याचबरोबर तुम्ही बघू शकत असाल तिथे जी येल्लो कलरची फुलं आलेली आहे त्यांना भेंडीची फुलं म्हणतात. ही प्रामुख्याने दसऱ्याच्या सीझनमध्ये येतात, परंतु ह्यावर्षी दसरा थोडा उशिरा आहे. पण त्यावेळेस देखील ही फुलं असतील. तर ही फुलं देखील रस्त्याच्या बाजूने आपल्याला बघायला मिळतात. मित्रांनो, हे झाड आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, तिरड्याचं झाड. आणि हे गणपती बाप्पाच्या पूजेसाठी वापरतात. पण ह्या झाडासोबत आहे ना प्रत्येकाच्या लहानपणीच्या आठवणी नक्कीच जोडलेल्या असतील. काही जण याचा पाठी पुसण्यासाठी वापर करायचे, तर काही जण याच्यापासून नाक तयार करतात. म्हणजे हे जे फळ असतं हे असं फोडल्यानंतर असा ह्याचा नागोबा तयार होतो. तुम्ही बघू शकता कशाप्रकारे ह्याचा नागोबा तयार झालेला आहे. मी अजून एक दाखवते. अगदी जुन्या आठवणी निसर्गामध्ये ताज्या होतात. नाही हे नाही झालं तयार, आपण दुसरं ट्राय करू. हे बघा हे काढताच क्षणी तयार झालं आहे. सेम नागोबा. वॉक घेता 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 आपण माझ्या एका फ्रेंडच्या घरी गेलो होतो, ज्याचं घर इकडे थोडं वरती आहे. तर आता संध्याकाळ झाले आणि मी आता घरी चालले, पण सगळीकडे अंधार पसरला आहे. तुम्ही बघू शकता की सूर्य देवता आता समुद्रामध्ये गेलेले आहेत डोंगराडून. आणि अशा प्रकारचा हा व्ह्यू संध्याकाळचा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ही रम्य संध्याकाळ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा.